नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्राच्या विधानसभेचा आखाडा आता बऱ्यापैकी रंगू लागलेला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूनं रणनीती आखण्यासाठी एक पॉवर पॉलिटिक्स सुरू झालेलं आहे. यातली जी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की महायुती आणि महाविकास आघाडीमधलं जागा वाटप. प्रत्येक पक्षाला आता महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळवण्याचा ध्यास लागलेला आहे. त्यातही भाजपला आपले सर्वाधिक आमदार असूनही आपल्याला राज्याचं मुख्यमंत्रीपद मिळालं नाही याची जी खंत आहे ती खंत आता 2024 दूर करायची आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना आपलं मुख्यमंत्रीपद टिकवायचं आहे. तिसरी जी गोष्ट आहे महायुतीमधली की अजित पवार यांचं जे मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न आहे ते त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये 2024 साकार करायचं आहे. अशीच परिस्थिती महाविकास आघाडीमध्ये देखील आहे. शरद पवार यांना आपल्या कन्या सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राचं पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करायचं आहे, त्यांचं ते स्वप्न त्यांना साकार करायचं आहे असं पॉलिटिकल वर्तुळामध्ये बोललंच जातं. उद्धव ठाकरे यांना आपला मुलगा आदित्य याला मुख्यमंत्री करायचं आहे. तर काँग्रेसला महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यामध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री 10 का होईना पण त्या पदावरती यावा अशी इच्छा काँग्रेसची असणं स्वाभाविक आहे. तर या सगळ्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्न वाटपामध्ये सगळ्यात जो कळीचा मुद्दा आहे तो आहे जागा वाटपाचा. कोणता पक्ष किती जागांवरती लढणार त्यानुसारच मुख्यमंत्रीपदासाठीचं संख्याबळ हे निश्चित ठरणार आहे. याच्यामध्ये महाविकास आघाडीचं जे गणित आहे किंवा जे सूत्र आहे ते बऱ्यापैकी सॉल्व झाल्याचं दिसतं आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी तिन्ही पक्षांना समसमान जागा द्यायच्या असं धोरण ठरवलेलं दिसतं आहे. आणि याच्यामध्ये ज्या जे छोटे पक्ष आघाड्या आहेत त्यांना सामावून घ्यायचं, त्यांना त्या त्या मोठ्या पक्षाच्या पोटामध्ये घ्यायचं आहे असा एक तोडगा महाविकास आघाडीकडे दिसतो आहे. दुसरीकडे महायुतीमधल्या जागा वाटपाला आता कुठे तोंड फुटलं आहे. जी बातमी भाजपच्या गोटातनं पुढे आलेली आहे ती शिंदे आणि अजित पवार या दोघांसाठी फारशी सुखावणारी नाही. या बातमीनुसार भाजपला 160 ते 170 या जागांवरती विधानसभा निवडणूक लढवायची आहे. एवढ्या जागांवरती निवडणूक लढली तरच भाजप हा नंबर एकचा पक्ष होईल आणि भाजपचाच मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये पुन्हा येईल अशी एक स्ट्रॅटेजी या निमित्तानं पक्षानं आखलेली आहे. या स्ट्रॅटेजीमध्ये फक्त एकच उणीव आहे आणि ती महत्त्वाची उणीव अशी आहे की जर भाजप 160 किंवा 170 जर जागा लढवणार असेल तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या वाट्याला येणार काय, आणि जर त्यांना कमी जागा मिळणार असतील तर त्यांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न किंवा एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपदाची पुढची टर्म ही कशी काय सुरू राहणार या सगळ्या गोष्टींचा उलगडा त्यामुळे कठीण होऊ शकतो. त्यामुळंच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना एक त्या प्रकारे त्यांना कंट्रोल करण्यासाठीचीच ही भाजपची खेळी आहे असंही त्यानिमित्तानं बोललं जातं. आपला पक्ष राज्यात मोठा असूनही आपला मुख्यमंत्री नाही ही भाजपची खंत 2019 आहे. शिवसेनेनं त्या उद्धव ठाकरे यांनी ते पद त्यांच्याकडनं खेचून घेतलं. एकनाथ शिंदे हे त्यांच्याबरोबर युतीत आले पण मुख्यमंत्रीपद ते स्वतः घेऊन बसले, किंवा भाजपचं म्हणणं आहे की आम्ही त्यांना ते पद दिलेलं आहे. आता मात्र ही बचावाची रणनीती भाजप स्वीकारण्यास तयार नाही आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की आमचा पक्ष हा राज्यामध्ये मोठा आहे, आमचा पक्ष देशात मोठा आहे, त्यामुळे आम्ही सर्वाधिक जागा लढवणार. भाजपचं हे म्हणणं काही प्रमाणात खरं देखील आहे. भाजपच्या बळावरतीच एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनाही सत्तेची फळं मिळत आहेत किंवा ते सत्तास्थानावरती आहेत. असं असताना खरोखरीच भाजप या दोघांना खरोखरीच कंट्रोल करू शकेल? या दोघांना 50-50 किंवा जास्त जास्त 60-60 जागांवरती मनवू शकेल? मला वाटतं हा मोठा तिढा महायुतीपुढे होऊ शकतो. एकनाथ शिंदे यांना देखील माहिती आहे की भाजपनं आपल्याला लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक जागेसाठी एका प्रकारे अडवलेलं आहे, रडवलेलं आहे. त्यामुळं भाजपचा जो काही स्ट्राईक रेट लोकसभेमध्ये होता त्याच्यापेक्षा चांगला स्ट्राईक रेट हा एकनाथ शिंदे यांचा राहिलेला आहे. त्यामुळंच त्या स्ट्राईक रेटच्या आधारे एकनाथ शिंदे हे भाजपकडं जागांची मागणी करत आहेत. त्यांनी जो पहिला आकडा जो सादर केलेला आहे तो 80 आकडा आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी देखील 80 आकडा भाजपकडं मागितलेला आहे. जर इतक्या जर जागा दोन्ही पक्षांना दिला तर भाजपकडे फारसं काही हाताला राहत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळंच या जागा वाटपाच्या तिढ्यावरती भाजप काय मार्ग काढणार यावरती बरीच पुढची राजकीय खेळी अवलंबून असणार आहे.
या तिन्ही पक्षांनी आता आपापलं शक्तीप्रदर्शन या निमित्तानं करायला सुरुवात केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला असं वाटतं आहे की आपला पक्ष लोकसभेत जरी निराशाजनक कामगिरी आपल्या पक्षाने जरी केली असली तरी आपला जो पिंड आहे अजित पवार यांचा जो करिश्मा चालतो तो विधानसभा निवडणुकीमध्ये चालतो आणि त्या आधारेच अजित पवार यांनी बारामतीमध्ये आता मोठा मेळावा एक मोठं शक्तीप्रदर्शन आयोजित केलेलं आहे. 14 जुलै रोजी होणाऱ्या शक्तीप्रदर्शनाला म्हणजे बारामतीच हे ठिकाण निवडण्याचं कारण जे आहे की बारामतीमधूनच अजित पवारांना आपली ताकद संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून द्यायची आहे की माझी पत्नी जरी पराभूत झालो असलं तरी मी खचलेलो नाही किंवा माझा पक्षही खचलेला नाही आहे. आणि हे केवळ महाराष्ट्राला दाखवून द्यायचं नाही आहे तरी हे खऱ्या अर्थानं भाजपला आणि महायुतीमधल्या आपल्या पार्टनरलाच म्हणजे एकनाथ शिंदे यांनाच दाखवून द्यायचं आहे. त्यामुळं अजित पवार यांना जो जागांचा जास्त वाटा हवा आहे त्याची सुरुवात देखील ते बारामतीमधूनच करणार आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती महायुतीमधलं जागा वाटप हा अतिशय महत्त्वाचा तिढा राहणार आहे. एका बाजूला भाजपचे जे काही पॉलिसी मेकर्स आहेत किंवा त्यांना पडद्यामागचे जे चाणक्य आहेत त्यांना अजित पवार नकोसे आहेत. अजित पवार जर स्वतःहून महायुतीमधनं जर बाहेर पडले तर शिंदे आणि भाजप यांच्यामधलं जे जागा वाटप आहे अतिशय सुरळीतपणे पार पडू शकेल. त्यामुळंच या सगळी जी जागांची मागणी भाजपकडनं पुढे आलेली आहे या ही मागणी खरोखरी तशीच आहे की अजित पवार गटाला थोडंसं कमी लेखण्यासाठी आहे याचं देखील उत्तर पुढच्या काही दिवसांमध्ये मिळू शकेल. एकूणच आगामी काळामध्ये राजकारणामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी घडू शकतील त्याची ही सुरुवात भाजपनं 160 किंवा 170 जागांची मागणी करून केलेली आहे. आता हा मित्रपक्षांवरती दबाव टाकण्याचा एक भाग आहे असं साधारणपणे सगळं दिसून येत आहे. या दबावाला अजित पवार आणि शिंदे कसं उत्तर देणार हे आगामी काळात कळेलच. पण भाजपला या राज्यावर या राज्यात महाराष्ट्रात पुन्हा आपला मुख्यमंत्री करायचा आहे हे त्यांनी आता यापरीनं या जागांचा आकडा मागून सिद्ध केलेला आहे. या भाजपच्या सगळ्या खेळीला अजित पवारांचं उत्तर हे बारामतीमधून असेल असं मला वाटतं आहे. तुम्हाला काय वाटतं ह्या आवर्जून आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि खरोखरीच भाजपचा मुख्यमंत्री पुन्हा महाराष्ट्रात होईल का याबद्दल तुमचं काय मत आहे ते देखील आम्हाला सांगा. पात्रा लेट्स अप मराठी.